असं अचानक कसं येणं केलं सा? नाही म्हणजे तार नाही, पत्र नाही, काहीच नाही. अहो असं कसं होईल? आमच्या बोर्डाकडून नक्कीच तार आली असेल. तार तार सरपंच, तार आली तार. आपल्या गावात नवीन एक मास्तर येणार आहे. मग ही कोण तुझी आई आहे का? हा, ही माझी आई. अरे जा मासनबाई हजार. तारेच्या अगोदर तुम्ही हजार बघा, ह्याच्यामुळे आमचं पोस्ट खातं बदनाम होतंय. खरं म्हणजे तुम्ही दोन दिवस लेट यायला पाहिजे होतं. म्हणजे काय, आमची इज्जत वाचली असती आणि तुमची सोय झाली असती. म्हणजे काय सोय? म्हणजे तुमची व्यवस्था झाली असती, म्हणजे आमची धावपळ झाली नसती. पाच झालं तुझं पुराण. मास्तरबाईची खोली दाखव, ही चावी घे. ही चावी तुमच्या खोलीची. चला खोलीत, तुम्ही माझ्या मागे या. ए म्हातारे पडी बाई हो, पडी जा. ही म्हातारी म्हणजे लय चिकट भाऊ. बदला याला बाहेर धक्का नाही लावायचा कोणी. बदला वा. ए बाई या, या या बाई, तुम्ही माझ्या मागे या. ए बाई बदलो बदलो. थुकल्यावर आपोआप आपल्या मला तर थुकलंय ना. मग कसलं ग्रुप असताना मी या म्हणजे मी या. हा थुकेला पहिला मोठा होतो ना, थुकल्यामुळे सगळं उघडत ना. काय दरवाजा घड बसलो काय? बरेच दिवस कोणी दरवाजा उघडला नाही ना, त्यामुळे असं होतंय. दरवाजा तर खेळता पाहिजे, रोज उघडणारा पाहिजे. म्हणजे तो दरवाजा आपोआप उघडतो. हा कोणी उघडला नाही ना. अरे पोस्टमन, बाई तुला जोर लावल ते मिळून बाईला जोर लावतो. बाईच्या अंगाला हात लावणार नाही कुणी. बाग कशी यायचे तुम्ही? असं करा बाई, पुढे या. या पुढे तुम्ही धक्का मार दरवाज्याला. मी तुम्हाला धक्का मारतो आणि तुम्ही मला धक्का मारा. ए पोस्ट्या, अरे असल्या घाणीत हात घालत नाही आम्ही. हे बघा होपले हलकड हलकड माणसं. तुम्हाला धक्का मारण्याकरता इथं मी राहिली होती. थिरडी झाली बदमाश तुम्ही घेऊ नका. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्ही सरकारी, मी सरकारी. काय होईल ते आपल्या दोघं झेंगट होईल ना. झेंगट नाही, झेंगट म्हणजे हे हो परिणाम. तुम्ही धक्का मारा, मी तुम्हाला धक्का मारतो. मारा मारा मार तुम्ही मारा. अहो त्रास होईल ना तुम्हाला. त्रास होऊ द्या हो मला. मला सहन करण्याची ताकद आहे तेवढी. मला सरकारी पडतो ना मी. मारा धक्का मारा मारो. मारा मारा मार तुम्ही मारा मारा. धावत ये लवकरी हे देवाय, धावत ये लवकरी. तू माझ्या घरात येऊन माझी फाडलीस गंजी. तुला काय लाज शरम आहे का? नाही. मी सुद्धा तुम्हाला तेच विचारते. तुम्हाला काय लाज लज्जा शरम आबरू भीड मर्यादा आहे का? नाही का? अख्ख्या गावासमोर भर दिवसात त्या सटवीच्या उरावर पडलाय. मी काय मुद्दाम पडलो काय? लोकांनी ढकललं म्हणून मी पडलो. लोकांनी ढकललं पण मी म्हणते तुम्हाला कुलूप उघडायची गरजच काय? मला कुलपाची माहिती आहे म्हणून मी उघडलं. तुला काय माहिती? हे बघ तिचा माझा अनैतिक संबंध आहे तुला सांगून ठेवतो. कसला संबंध आहे? अनैतिक म्हणजे जवळचा घनिष्ठ नजीकचा संबंध. त्याशिवाय आम्ही दोघं सरकारी माणसं आहे, त्यामुळे एका सरकारी माणसांनी दुसऱ्या सरकारी माणसाला मदत करायला पाहिजे असा कायदा आहे. मला कायदा बिदा काय सांगू नका. मला सगळं माहिती आहे. काय? ती चांगली गोरी पान पाल आहे ना, जाऊन तुम्ही मुद्दा म्हणून तिच्या उरावर पडलाय. मुद्दाम? हा मुद्दाम मुद्दाम. हो हो मुद्दामच. बर मुद्दाम मी मुद्दाम पडलो. तू मला विचारणार कोण? तू माझी आई, मावशी, काकी का, बहीण का, माझी बायको? हे तुला हात जोडतो का? माझ्या संसारी माणसं मागे लागते का? मागे लागते का तू? मी? हो 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 हो. अरे तुमच्या? हो माझ्या. तोंड बघितलं का हर्षद? मी त्याच्या कुला करता येते. तुमच्या तोंडावर फुक्कट सुद्धा कोण तुकायचं नाही. तुकायला सांगू नको. घराच्या बाहेर पडायची गोटी एका टायमाला 25 माणसं पतापतात तुकतात तोंडावर. ते तुझं पान खाऊन समजलं काय? ह्याला म्हणजे चेहरा, नाही तर तुझं तोंड. ह्याला एवढा देखणा चेहरा घेऊन गावातनं फिरतंय. अजूनपर्यंत एक तरी माणूस तुझ्या तोंडावर थुकलाय काय? थुकलाय सांगते मला तो. थोत तुझ्या तोंडावर थोत यायला थोत. एवढा चांगला चेहरा घेऊन फिरतोय. बघा मी जाते. जा जा. पण जाताना एक सांगून जाते.
मी लगीन करेन माझ्याशी माझ्या घरात जाऊन मला चॅलेंज चॅलेंज घरात नाही द्यायचं रस्त्यावर जाऊन चॅलेंज द्यायचं मला बोलतो तू चॅलेंज करेन तू काय हिम्मत आहे जरा ऐका मी लगीन करीन ते तुमच्याशी अख्ख्या गावासमोर मुंडावळे बांधून चांगला बँड वाजून अगं जा गं मुंडावळे माझं लगीन जा चाल मुंडावळे बांधते मुंडावळ्या अगं तू एक मुंडावळी बांधशील मी 10 मुंडावळ्या बांधीन तू एक लगीन करशील मी 10 लग्न करीन तू एक बाबाजी असशील मी 10 बाबाजी आहे परत येऊ नको तुझ्या मायला मी तुझ्या परत आली तर लाज झाली गंभीर ए धर्म्या ए धर्म्या ही शेळी बांधू का तुझ्या घरात शेळी माझ्या घरात काय म्हणून तुला बायको नाही म्हणून म्हणलं बायको दूध पण प्यायला मिळालं ना बघा नाही दूध मिळू दे पण शेळी काय म्हणून अरे माझ्या बायकोला हिची घाण सहन होत नाही म्हणून म्हणलं तुझ्या बायकोला घाण सहन होत नाही म्हणून तू शेळी बांधतोय त्यापेक्षा असं का करीत नाही कसं शेळी तुझ्या घरात बांध आणि बायकोला माझ्या घरात पाठवून दे चालल बेशरम साला फोड मिशा बाळगल्यात बायकोला माझ्याकडे पाठवतो भार खाऊ कुठला त्या मला बकरीची नाही मुगरीची आवलाद घ्या केळ्यांचं पार्सल घेऊन आला पार्सल नाही टेकडीवाले बाबाची केळी आहे ती प्रसाद आहे हो प्रसाद केळ्यांचा हो खर सांगू बाई जन्माला यावन बाबा हो बघा एकदम बाबा हा बाबा म्हणजे काय म्हणजे काबर कष्ट करायचं नाही मेहनत करायची नाही फुकट खायचं बरं भांडून मी जास्त नाही एक कपली एक कपाल घालून एक दाढी बाबा झाला त्याशिवाय सेवेला माणसं म्हणजे माणसं नाही बायका बायका हा हात दाबायला बायका पाय दाबायला बायका डोकं दाबायला बायका पाठ दाबायला बायका हे दाबायला बायका ते दाबायला बायकाच बायका नुसत्या आणि त्या मी फुकट हो काय द्यायचं नाही काय नाही नुसता अंगाला लावायचा आणि आशीर्वाद द्यायचा तस्मात चंबळम तस्मात चंबळम खुश बायका खुश बाबा खुश धर्मा मला की नाही तुझ्याकडून मदत हवी आहे मी मदत करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा लहानची अट आहे मी तुम्हाला मदत करीन बदल्यात तुम्ही मला फंकू शिकवायचा शिकवा ना बाय फंकू फंकू काय फंकू फंकू माहित नाही तुम्हाला तुम्हाला येत ना ते म्हणजे मारामारी कमी ना आवाज जास्ती ते दुसरं काय ते फंकू नाही रे बाबा कुंग फू फंकू कुंग फू तोंडाचा चंबू कुंग फू आज आपण म्हणजे आपण तोंडाचा चंबू म्हणजे आपण मुका घेऊ तसं तू आधी उभा राहायचं उभा राहा काय आता मी शिकवते तुला मी लगेच शिकवतो हो आता शिकवतो तुम्ही म्हणजे झटपट दिसता सगळं काय उभा राहा रे काय इकडे पहिल्या मुर्दा गाडला तुझा डेरा फुटला की माझा धर्मा कसली पावडर आहे ही पावडर नाही ती उदी आहे टेकडीवाले बाबाची उदी लांबून येते हा बदलणारून येते उदी पॉवरफुल उदी हा अरे तुमचं पत्र कुठे गेलं पण अरे हे बिस्किटच्या पुढे बिस्किट बिस्किटच्या पुढे हे बाबाजी पुढे जे हा लय टेस्टी बिस्किट आहे ना ही बिस्किट बाबा खातो नेहमी सारखी करा 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 एकदम मस्त लागते खाऊन बघा फोडा ना फोडा पण फोडा फोडा खाऊन बघा की खाऊन बघा खुशाल आपलाच माल आहे पण ते पत्र कुठे गेलं तुमचं काढून ठेवलं होतं सापडत का नाही ते माल मी हे बघ केवढं गमाला पडले लग्न पत्रिका फार चांगला आहे बाई सोडा बाई सोडा बाई बाई काय तुम्हाला ताकद आहे हो तुम्हाला असं होत आहे तुम्ही लगीन का करून घेत नाही काय होत मी कसं सांगू रे नाही तुम्हाला काय होत ते मला माहित नाही पण माझं काय होणार आहे तुम्हाला उद्या कळेल उद्या माझी तुम्ही हॉस्पिटल मध्ये भेट घ्या तुमचं पत्र खिशामध्ये होतं आणि मी भलतीकडे शोधतोय आता तुम्ही मरतो घरी जाऊन मी आता येतो मी बाबा